तो हेलो फ्रेंड्स, यू आर मोस्ट वेलकम ऑन माय यूट्यूब चैनल हरिश्चंद्रे मैजिक ऑफ इंग्लिश। तो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर ह्या चॅनल वरती नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राइब करायचं विसरू नका आणि माझ्या येणाऱ्या अविरत व्हिडिओंचा आनंद घेणं पण विसरू नका। तर निश्चितच विद्यार्थी मित्रांनो, तुमचे जे कमेंट्स आहेत, ज्या लाईक्स आहेत, तर याच्यावरून असं लक्षात येत आहे का तुमचं इंग्लिश या ठिकाणी 100% इम्प्रूव्ह होण्यासाठी हा माझा चॅनल प्रभावी ठरतो आहे। आणि असंच ह्या ठिकाणी जे तुमचं प्रेम आहे ते असंच असू द्या। तर विद्यार्थी मित्रांनो, आज मी पुन्हा एकदा एक नवीन ट्रिक घेऊन तुमच्या सेवेमध्ये हजर आहे आणि ती ट्रिक आहे का हॅवॅज प्लस विक्री। तर हॅवॅज आणि त्यानंतर क्रियापदाचं तिसरं बोलल्यानंतर अशी कुठली वाक्य इंग्लिशमध्ये आपण बोलू शकतो तेच आज आपल्याला ठिकाणी पाहिजे। तर विद्यार्थी मित्रांनो, हा खूप महत्त्वाचा म्हणजे पॅटर्न आहे का जो आपण आपल्या डेली रुटीनमध्ये याची आपल्याला नेहमी गरज पडत असते। तर पहा, हा आहे तुमच्या माहितीसाठी प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे। देखो, विच ॲक्शन इज जस्ट कम्प्लिटेड, जे क्रिया नुकतीच पूर्ण झालेली आहे, अशी सर्व वाक्य इंग्लिशमध्ये बोलणं जर आपल्याला शक्य करायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे आपण हा व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। व्हिडिओला मध्ये स्किप करू नका, कारण हा पॅटर्न मी सांगितलं खूप महत्त्वाचा आहे। डेली रुटीनमध्ये आपल्याला याची आपल्या नेहमी गरज भासत असते। तर अशी कुठली वाक्य विच मराठी सेंटेन्स फायनल हवी ल आहे। विद्यार्थी मित्रांनो, ज्या मराठी वाक्याच्या शेवटी ल आहे असे येणारी सर्व वाक्य आज आपण इंग्लिशमध्ये बोलणार आहोत। तर पहा, याचा जो पॅटर्न आहे तो विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे सब्जेक्ट घ्यायचा हॅज, थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब, क्रियापद तिसरं बोलायचं आणि कर्म। तर बस या पद्धतीने आपण ती वाक्य बोलू शकतो। तर पहा, आम्ही त्याला विचारलेलं आहे, ल आहे, ल आहे, तर इथे क्लिक होत आहे। आपल्याला हाच पॅटर्न वाक्य बोलायचं आहे। आम्ही म्हटल्यानंतर विद्यार्थी वी, ल आहे साठी काय विद्यार्थी मित्रांनो, वी हाव, वीच्या पुढे आपण हाव बोलतोय। म्हणजे सब्जेक्ट मराठी आणि हिंदीच्या जागेवरच असतात, पण मराठी वाक्यानंतर शेवटी जायचं, त्यानंतर तिकडून इकडं आपल्याला काय करायचं, रिव्हर्स वाचायचं आणि इंग्लिशमध्ये स्ट्रेट करून लिहायचं। बस, आम्ही वी, ल आहेसाठी हॅव, विचारलेलं काय आज, त्याला म्हटल्यानंतर ही, आम्ही त्याला विचारलेलं आहे, तो तिथं गेलेला आहे, ही हॅज गॉन दिअर, मी हे काम केलेलं आहे, आय हॅव डन, डू डीड डन, तिसरूप माहीत असणं गरजेचं आहे, डन हिज वर्क, मी लिहिलेलं आहे, आय हॅव रिटन धीस, मी हे लिहिलेलं आहे। तर पहा, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ज्या पद्धतीने आपण ल हेच वाक्य बोलू शकतो तसं ल नाहीचं पण वाक्य इथं बोलू शकतो। तर मी त्याला बोलवलेलं नाही, तर हाव नंतर फक्त विद्यार्थी छोटासा बदल करायचा, आपल्याला हॅज नंतर नॉट वापरायचं आहे बोलताना। तर पहा, मी त्याला बोलवलेलं नाही, आय हॅवंट, बोलवलेलं काय विद्यार्थी मित्रांनो, कॉल, त्याचं रूप काय, ते स्वरूप कॉय, त्याला म्हटल्यानंतर ही, नाही ना, मी साठी आय, ल नाही साठी हॅवंट, नाही त्याच्यानंतर बोलवणे कॉल, त्याचं ते स्वरूप कॉल आणि त्याला म्हटल्यानंतर ही, मी तिथं गेलेलो नाही, आय हॅवंट गॉन देअर, हॅवला नॉट बोलायचं, नाही आलं, तो मला भेटलेला नाही, ही हॅजंट मेट मी, मी हे लिहिलेलं नाही, आय हॅवंट रिटन धीस, असे अनेक प्रकारचे वाक्य आपण इथं बोलू शकतो। त्यानंतर तू त्याला त्याबद्दल सांगितलेलं आहे का, ल आहे आणि का आलेला आहे विद्यार्थी, मी म्हणजे हा प्रश्न आहे, व्हर्बल आहे, समोरच्याला आपण करतो किंवा समोरचा आपल्याला ठिकाणी असे क्वेश्चन्स करत असतो, का आल्यामुळे एक छोटंच काम करायचं विद्यार्थी मित्रांनो, जे हेल्पिंग वर्ब्स आहेत त्यांना वाक्याच्या सुरुवातीला बोलायचं, हव्याच पुढं बोलायचं सब्जेक्टपूर्वी, हाव घेतला कारण वाक्याचं सब्जेक्ट इथं यू आहे विद्यार्थी मित्रांनो, हाव यू काम, हाव पुढं, हाव यू सांगलेलं काय विद्यार्थी मित्रांनो, टेल, त्याचं स्वरूप काय, टोल्ड, हाव यू टोल्ड हिम, त्याला म्हटल्यानंतर हिम आणि त्याबद्दल अबाउट दॅट। तू तिथं गेलेला आहे का, हाव यू गॉन देअर, तू त्याला तू तिची हेल्प केलेली आहे, मदत केलेली आहे का, हाव यू हेल्प हर। तर का ची वाक्य पहा, फक्त का आल्यामुळे आपल्याला प्रश्न तयार होतो, आपल्याला हॅव्हॅज पुढे बोलायचं, तू ह्या कंपनीत काम केलेलं आहे का, हाव यू, हॅव यू वर्क इन दिस कंपनी,
तो त्याला इथे बोलवलेलं आहे का हाव यू कॉल्ड हिम हियर तशी ईच एंड एव्हरी सेंटेन्स का म्हटल्यानंतर फक्त हॅज पुढे बोलायचे सब्जेक्ट करून बाकी ऍज इट इज कन्स्ट्रक्शन ठेवायची का म्हटलं का हॅज पुढे ओके तो केव्हा त्याला भेटलेला आहे आता विद्यार्थी मित्रांनो आपल्या डेली रुटीन मध्ये WH ची हेल्प घेऊन जे WH ची फॅमिली व्हाट व्हेन वेअर व्हिच होम व्हाय याचीही आपण हेल्प घेऊन मला वाटतं आपण डेली रुटीन मध्ये ह्या पॅटर्नची ल ही वाक्य ठिकाणी बोलत असतो ती कशी बा तो केव्हा त्याला भेटलेला आहे ल ल आहे केव्हा म्हटल्यानंतर विद्यार्थी WH बनते व्हेन त्यानंतर हॅज प्रश्न आहे तो म्हटल्यानंतर इथं आपल्याला हाव घ्यावा लागणार आहे हाव यू व्हेन हाव यू भेटलेला मीट दुसरं काय मेट व्हेन हाव यू मेट हिम तू त्याला केव्हा भेटलेला आहे तू त्याला काय सांगितलेलं आहे मग कसं येईल व्हॉट हाव यू टोल्ड हिम तू तिथं केव्हा गेले तू तिथे सॉरी तू हे काम कसं केलेलं आहे कसं म्हटल्यानंतर काय हाव 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 यू डन दिस वर्क कोण तुला भेटलेलं आहे हू हॅज मेट यू हू हॅज मेट यू कोण तिथं गेलेलं आहे हू हॅव गॉन दिअर अनेक प्रकारचे वाक्य विद्यार्थी मित्र आपण इथे बोलू शकतो कुठलाही डब्ल्यू वर्क तू कोठे राहिलेला आहे हिअर हॅव यू लिव्ड हे कोणी लिहिलेलं आहे हू हॅज रिटन दिस तर बा म्हणजे आपल्या व्यवहारातली कुठली वाक्य आपण इथं 100% बोलू शकतो ठीक आहे तू कोणत्या काम कंपनीत काम केलेलं आहे इन विच कंपनी हॅव यू वर्क म्हणजे जो जो WH आपल्याला येते आपल्या बोलण्यात येईल तो अप्रोप्रिएट WH घेऊन हव्याची आपण अप्रोप्रिएट रचना करून सब्जेक्टनुसार त्यानंतर सब्जेक्ट थर्ड फॉर्म घेऊन जे ऑब्जेक्ट असेल त्यानंतर क्वेश्चन मार्क ते अशी वाक्य इथं आपण म्हणजे नकारात्मक वाक्य असेल विद्यार्थी मित्रांनो वर्बची येस नो क्वेश्चन्स पण आपण त्याला म्हणतो WH ही वाक्य असतील तर आपण इझी वे इंग्लिशमध्ये बोलू शकतो आणि अशी कुठली वाक्य तर ल आहे ज्या मराठी वाक्या शेवटी ल आहे येत असेल तर निश्चितच विद्यार्थी मित्रांनो ल आहेच असं कुठलंही वाक्य नसेल का जे आज आपण बोलू शकत नाही तर निश्चितच विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ संपल्यानंतर तुमची काही स्वतःची वन सेंटेन्स तुम्ही काय करा फ्रेम करा क्रिएट करा बोलण्याचा प्रयत्न करा म्हणजे 100% आपल्याला जमेल कारण प्रयत्न केल्याशिवाय किंवा कष्ट केल्याशिवाय जीवनामध्ये कुठलीही गोष्ट शक्य नाही तर नथिंग इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड एव्हरीथिंग इज पॉसिबल बट इट इज टोटली डिपेंड ऑन अस ते आपल्यावर डिपेंड आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं म्हणतात म्हणून प्रॅक्टिस करा सराव करा आणि हळूहळू आपलं इंग्लिश इम्प्रूव्ह करा तर विद्यार्थी मित्रांनो निश्चितच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये म्हणजे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर लाईक करायला पण विसरू नका थँक्यू